जय श्रीराम। उद्या 22 जानेवारी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर बनत असलेल्या भव्य अशा मंदिरात ईश्वराच्या बालरूपाची रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होते। जगभरातल्या हिंदूंच्या आस्थेचा विषय असलेल्या राम जन्मभूमीवरच्या राम मंदिराचं स्वप्न आज साकार होते। या सोहळ्याच्या अनुषंगानं अनेक वादविवाद प्रवाद मागच्या महिनाभरापासून सुरू आहेत। कोण काय बोलतंय तर कोण काय बोलतंय, अनेकांना या सोहळ्याच्या आडून भारतीय जनता पक्ष राजकारण करू पाहत असल्याच्या बोंबा मारायला संधी मिळाली, चान्स मिळाला आहे। हे सगळं 2024 लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून चाललंय वगैरे वगैरे आरोप होत आहेत। त्यात या सोहळ्याला कोणाकोणाला बोलावलंय यावरून देखील मोठा खल सुरू आहे। त्या यादीतल्या अनेक नावांवर नाकं मुरडली जात आहेत, मलाही काही नावं खटकलेली आहेत, पण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या असीम आनंदापुढे हा गाढवपणा सहज दुर्लक्षित करता येण्यासारखं आहे। काही समाजवादी विचारवंत पुढे राजकीय हवामानाचा अंदाज घेत स्वतःला भारतीय जनता पक्षाचे स्वयंघोषित प्रवक्ते समजू लागले आणि त्यांनी अक्षरशः गोदी मीडिया बनून जे काही मागच्या 5-6 वर्षात कष्ट उपसलेत त्याची बक्षिशी म्हणून त्यांना ट्रस्टकडून राम मंदिराच्या या सोहळ्याचं निमंत्रण देखील आलेलं आहे। मला वैयक्तिकरित्या कुणी अक्षताही आणून दिलेलं नाही, साध्या निमंत्रण तर लांबच राहील, पण हे निमंत्रण न आल्याची मला अजिबात खंत नाही, कारण मी तेवढा मोठा नाही आहे आणि बरं का हे देवकार्य आहे, याला निमंत्रण वगैरे लागत नाही। भक्तांना नतमस्तक होत प्रभूचरणी सादर व्हायचं असतं इथे। त्यानुसार मी 4 तारखेलाच अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे। दिवसभर शरयूकाठी अयोध्येत भटकलो, कारसेवक पुरममध्ये जाऊन प्रमोद मुजुमदारांची मुलाखत घेतली, तिथलं वर्षानुवर्ष सुरू असलेलं मंदिर निर्माणाचं कार्य पाहून आलो, दोघा ज्येष्ठ कारसेवकांची भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांची मुलाखत केली, ती आपल्या चॅनलवरही टाकली। मला निमंत्रण नाही लागत, अयोध्येला ही माझी काही पहिली वारी नव्हती। मी यापूर्वी अयोध्येला भुज्जा करून परतलेलो आहे। अनेक जण 90च्या दशकात आपण करून आलेल्या किंवा आपण केलेल्या कारसेवेचे फोटो सध्या सोशल मीडियावर टाकून आपली रामभक्ती जाहीर करत आहेत। रावतांसारखे सुरमा भोपाली जे त्याच कालावधीत अयोध्येत आपला बोरू घाणीत बुडवून हिंदूंच्या धार्मिक भावनांच्या विरोधात लिहित होते, तेही आता पोट्टासारखे रामनाम जपायला लागले। फरक इतकाच आहे की त्यांचा राम अयोध्येत नाही तर नाशकात आहे, असो राम राम आहे। आता मी माझ्या अयोध्या वारीकडे वळतो, यांचं किती पुराण सांगायचं नाही का। माझी पहिली अयोध्या वारी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी, म्हणजे 17 वर्ष पूर्णही झाली नव्हती, 1990 साली झाली। मला कार सेवा करता आली का, मी अयोध्येत अवघ्या 3 तासांसाठीच का होतो, कसा पोहोचलो आणि दैव बलवत्तर म्हणून सुखरूप परतही कसा आलो, किंवा गोळी लागून मेलो कसा नाही, ही माझी कारसेवेची आठवण मी आज तुम्हाला सांगणार आहे। थोडंसं लांब होईल व्हिडिओ, पण मी आठवण सांगणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजिनाई। मित्रो, मी मगाशी म्हणालो की जे जे 90च्या दशकात अयोध्येला गेले होते त्यातल्या बऱ्याच जणांपैकी कोणा ना कोणाकडे तरी कॅमेरा होता आणि त्या कॅमेरानं यांना टिपलं गेलं। सुदैवानं ते फोटो आज कामाला येत आहेत, बघा माझी रामभक्ती या सदराखाली पोस्ट करायला कामाला येत आहेत। पण 80% रामभक्त हे निव्वळ रामभक्तीच्या ओढीनं अयोध्येला पोचले होते। त्यांनी सोबत येताना पुरावा हवा म्हणून कॅमेरा नेला नव्हता, तेव्हा ते रोलवाले कोडॅक कोनिका याशिका वगैरे कंपनीचे कॅमेरे यायचे, तेही सगळ्यांकडे नसायचे, त्यामुळे असंख्य रामभक्त कारसेवक हे आजही अज्ञात आहेत। मित्रो, मी 8वी आणि 9वीला असताना चिंचवडला वाल्लेकरवाडी म्हणून एक वस्ती आहे तिथं राहायला होतो, मूळचा गिरगावकर खेतवाडीतला पोरगा। वडिलांच्या नोकरीमुळे चिंचवडला स्थायिक झालेलो असताना तिथं संघाची शाखा लावू लागलो, म्हणजे आधीच लागायची पण ती रेग्युलर नव्हती, मग मी ती रेग्युलर केली। मी त्या वाल्लेकरवाडी सायम शाखेचा शिक्षक म्हणून ओळखला जाऊ लागलो। मला इतर गोष्टींपेक्षा संघाच्या बौद्धिक वर्गात जास्त रस होता, त्यात राम जन्मभूमी आंदोलनाचं वारं वाहू लागलं होतं। एक पद्य संघाच्या शाखांमध्ये म्हटलं जायचं, त्या पद्यातल्या 2 ओळी जेव्हा मी गायचो किंवा त्या माझ्या कानावर पडायच्या तेव्हा अंगावर काटा यायचा। जन जन के मन मन मे राम रमे, हर प्राण प्राण मे सीता है, कंकर कंकर शंकर इसका, हर श्वास श्वास में गीता है, नर नाहर श्री पुरुषोत्तम का,
हम मंदिर वही बनाएंगे, हम मंदिर वही बनाएंगे। सौगंध राम की खाते हैं हम मंदिर वही बनाएंगे। आजही कातर होतोय आवाज माझा हे गाताना, पण या पद्यामुळं मी पुढे मुंबईत परतल्यानंतरही राम भक्तांचा आवडता झालो होतो। आता आवाज लागत नाही पण तेव्हा गायचो मी चांगला। मार्च 90 मी SSC पास झालो, पुढे JJ स्कूल ऑफ आर्टची एंट्रन्स एक्झाम दिली। तिथं मोजक्या सीट्स होत्या, त्यातही अनेक आरक्षण, पहिल्या वर्षी काही JJला प्रवेश मिळाला नाही। मी नाराज झालो होतो पण वर्ष वाया जाऊ नये यासाठी बोरिवलीच्या गोखले कॉलेजमध्ये आर्ट्सला ॲडमिशन घेतलं। सकाळी कांदिवलीच्या साईनगर वस्ती आहे झोपडपट्टी, तिथे मी पेपर लाईन टाकायचो, दुपारनंतर चारकोपमध्ये यायचं आणि साईन बोर्ड बॅनर्स बनवायचे, रंगवायचे। कधीतरी कॉलेजला जायचं म्हणजे परीक्षा असली की जायचं आणि पेपर द्यायचे। पेंटिंगच्या व्यवसायामुळे मी कांदिवलीतल्या भाजपा कार्यालयाशी जोडलं गेलो होतो। निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी भिंती रंगवणं व्हायचं तेव्हा, ते काम मी आणि माझा एक मित्र होता नरेश वाघेला, आम्ही दोघे मिळून करायचो। यातून रामभाऊ नाईकांशी संपर्क आला, संबंध आला आमचा। स्थानिक पदाधिकारी होते बरेच, त्यात बाबा सिंग, शमशेर सिंग आणि एक गुजराती पदाधिकारी महिला होत्या किरणबेन शाह, डहाणूकरवाडीत राहायच्या त्या। मी लहानसा दिसायचो पण माझं काम एकदम प्रोफेशनल क्वालिटीचं असायचं, त्यामुळे आपली वट होती। त्या सर्कलमुळे माझा आणि नट्टू म्हणजे माझा मित्र नरेश वाघेला आमचा काही राम भक्तांशी संबंध आला। कांदिवली पूर्वेच्या त्या समतानगर कुरारविले झोपडपट्टी भागात रात्री आम्ही या कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या भिंती रंगवायला जायचो। मी झटपट स्लोगन बनवायचो, पूर्वी एक फॅड होतं, चलती है गाडी उडती है धूल याद रखिए सिर्फ कमल का फूल। बरं, मी काही भाजपाही नव्हतो, शिवसैनिक, पण युतीच्या उमेदवारांच्या भिंती रंगवणं हे आपलं काम होतं आणि ते शक्यतो रात्री 11 सुरू व्हायचं। अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत ते लाईन दोरी धरायला, रंगाचे डब्बे पकडायला, त्या नट्टूला मावा लागायचा आमच्यासोबत होता ना टाईमपास म्हणून, मग त्याला मावा, मग मी त्या मावेतली सुगंधी सुपारी काढून घ्यायचो, चघळत चघळत आपली कलाकारी करायचो। यात त्या भिंती आधीच चुना मारून सफेद करून ठेवलेल्या असायच्या, कोपऱ्यात BJP SS असं लिहिलेलं असायचं, SS म्हणजे शिवसेना, म्हणजे ती भिंत आपली युतीची। ते असं बघितलं की मग सुरू ब्रशचे फटकारे, शिवसेना भाजपा युतीचे तरुण तडफदार ते कार्यसम्राट धडाकेबाज उमेदवार अमुक तमुक यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करा, हे लेटरिंग वर्क मी करायचो, तर नट्टू एका बाजूला ते चुनाव चिन्ह कमळ किंवा धनुष्यबाण काढायचं। कार्यकर्ते सतत चहा बिस्किट मावा यांचा मारा करायचे, कधीकधी मध्यरात्रीचा भाजीपाव, चंगळ असायचे आमचे। या सगळ्या कामाचे स्क्वेअर फुटावर पैसे मिळायचे आम्हाला। ते रॉबिन ब्ल्यू निळ यायची पूर्वी आणि तांबडा गेरू हे दोनच रंग आधी या वॉल पेंटिंगसाठी वापरलं जायचं, पण मी त्यात थोडा R&D केलं आणि मग एशियन पेंटचे स्टेनर्स वापरायला सुरुवात केली, त्यात निळा गुलाबी लाल रंग मी वापरायचो। तेव्हाही आपली स्टाईल ही इतरांपेक्षा हटकेच होती। हे रंगकाम करत असताना मी एकदा ते पद्य जे शाखेत म्हणायचो, सौगंध राम की खाते है, ते गुणगुणत काम करत होतो, तो मागे उभे असणाऱ्या कार्यकर्त्यानं मला हटकलं, म्हणाला रे जोरचं गाव यार, काय बढिया गाते। मग काय सुरुवात झाली, मी कांदिवलीतही या गीतामुळे प्रसिद्ध झालो होतो। ही जी मंडळी होती कांदिवलीच्या इराणीवाडी भागातली वगैरे, यांच्यात एक सिनियर मोस्ट कार्यकर्ते होते जे विश्व हिंदू परिषदेसाठी काम करायचे। त्यांनी October 1990 अयोध्येला कारसेवेला जायचा प्लॅन बनवला। तेव्हा सगळ्या देशातून कारसेवक अयोध्येला जात होते, वस्त्या वस्त्यांमधून एक एक वीट संकलन करणं सुरू होतं। कोणी प्रत्यक्ष वीट नाही देता येत, तर एका विटेचे 5.25 रुपये की काहीतरी रोख द्यायची, त्याची पावती दिली जायची, असा कार्यक्रम मुंबईत तेव्हा सुरू होता सगळीकडे। इराणीवाडीतल्या 12-15 जणांनी ठरवलं होतं अयोध्येला जायचं, प्रतिकात्मक वीट सोबत घेऊन जायचं। हे लोक एके दिवशी कांदिवलीच्या SV रोडवर कांती टेरेस नावाचं भाजपचं कार्यालय होतं, जे आहे अजून तिथे मला वाटतं आता आमदार योगेश सागर बसतात, तिथं मला आणि नट्टूला भेटले, कारण मी आधीमध्ये माझा हिशोब घ्यायला जायचो पेंटिंगचा। भेटल्यानंतर त्यातल्या एकानं मला विचारलं, भाई आहे का काय आम्हाला साथ अयोध्या? मी म्हटलं अरे मी तुमच्यासोबत येऊन काय करणार, तर तो म्हणाला मस्त गाणे गाते गाते जाएंगे अयोध्या, चलो यार रामजी के भक्त हो ऐसा क्या करते हो? तो म्हटलं हा हे तर खरं आहे, प्रभू रामाचा भक्त आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावं ही सगळी मनोमन इच्छा आहे, पण कारसेवाही करायची आहे।
माझ्यापुढे प्रश्न होता, घरचे एवढे 4-5 दिवसांसाठी असं सोडतील का? कारण मी नुकताच तेव्हा 10वी पास झालेला माणूस 11वीला जात होतो. त्यात एक फायदा असा झाला की मी माझ्या दोन्ही घरी आलटून पालटून राहायचो. म्हणजे माझे आई बाबा कांदिवली गावठाणात राहायचे, तर आजी आणि माझा धाकटा काका चारकोपला राहायचे. मी रात्री झोपायला फक्त कांदिवलीत असायचो, कारण सकाळी 5 उठून त्या जवळच्या साईनगरमध्ये पेपर लाईन टाकायची असायची आणि दिवसभर चारकोपला असायचो. गणेशोत्सव, नवरात्रात सार्वजनिक मंडळांची बॅनर्स, होर्डिंग, ही सगळी जास्त कामं असल्यामुळे मी सलग काही दिवस चारकोपलाच काकाच्या घरी असायचो. हे मी 89-90 सालच्या सुरुवातीला सांगतोय, कारण नंतर मी कायमचा काकाच्या घरीच राहू लागलो. त्या अगदी 2002 माझं लग्न होईपर्यंत. त्यामुळे मी कधी 4 दिसलो नाही, तर आईला वाटायचं तिकडे आजीकडे आहे आणि आजीला वाटायचं मी आईकडे आहे. तर याचा फायदा उचलून मी माझी बॅग भरली. बॅग म्हणजे काय, तर माझ्या काकाचा एक फेवरेट टेलर होता, खेतवाडीतला रिलायन्स टेलर, खेतवाडी 7वी गल्लीच्या नाक्यावर होता. त्या टेलरची प्लास्टिकची बॅग जी यायची ना, तो जेव्हा कपडे शिवून आणायचं, ती बॅग मला खूप आवडायची. ती प्लास्टिकची बॅग घेतली, त्यात एक टी शर्ट, बनियान, शर्ट, पॅन्ट, टॉवेल असा जामानिमा घेऊन 1990 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 26 आम्ही 17 कांदिवलीकर कुर्ल्याच्या त्या टर्मिनसवरून ट्रेननं निघालो अयोध्येला. पहाटे कधीतरी अयोध्येला पोहोचणार असं शेड्यूल होतं. तर खरं तर अयोध्येत जाणं आणि कारसेवा करणं, काहीही कुठल्याही टाईपची सेवा करणं म्हणजे कारसेवा. अगदी विटा पोच करणं असो किंवा इकडे जमा केलेला निधी नेऊन देणं असो, मुठभूट माती जी उचलून जन्मभूमी परिसरात टाकणं असो, एवढंच रामभक्तांना ज्ञात होतं. मीही त्याच विचारात निघालो होतो, असंच काहीतरी करायचं आपल्याला. दिवसभर गाडीत गाणी गात भजन करत प्रवास झाला. खिशात 250 होते माझ्या सोबत. संध्या जनसत्ता नावाचं एक हिंदी वर्तमानपत्र घेतलं होतं वाचायला. पहाटे अयोध्या येणार असं म्हणत असताना डब्यात UP पोलीस शिरले. त्यांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली, गाडी थांबवली. त्यात जे लोकल वाटत होते त्यांना वगळून बाकी डोक्याला भगव्या पट्ट्या बांधलेले किंवा भगव्या टोप्या घातलेल्या कारसेवकांना, गमछावाल्या कारसेवकांना शोधत होते. बहुधा फैजाबाद स्टेशन असावं. आमचा 17 ग्रुप सापडला. तसा पोलिसांनी शांतपणे कुठलाही आरडाओरडा न करता आम्हाला सांगितलं की बॅग हाऊसला आणि आमच्यासोबत चला. आता याच्यापुढे तुम्हाला जाता येणार नाही आहे, त्या खाली चला. बाकीच्या सगळ्यांना पोलीस धरून उठवत होते, पण त्यांच्यासोबत मी सुद्धा आहे. बहुतेक त्यांच्या लक्षात आलं नव्हतं, कारण मी अगदीच किरकोळ होतो आणि त्यात 17 लागणार होतं डिसेंबरमध्ये, म्हणजे नाबालिग. पण रिझर्वेशन चार्ट बघून त्यांनी मलाही घेतलं, नाव विचारलं, हे कोण आहे. फलाटावर उतरल्यावर सणसणीत थंडी झोंबायला लागली. आत गर्दीत एवढं जाणवलं नव्हतं, पण बाहेर प्रचंड कडाक्याची थंडी होती. नेमकं काय चाललंय आमच्यातल्या कोणालाच कळत नव्हतं. फक्त आता हे लोक याच्या पुढे जाऊ देणार नाहीत एवढं कन्फर्म झालं होतं. का, कशासाठी, हे प्रश्न विचारूनही उत्तरं मिळत नव्हतं. कारण नंतर कळलं की मुलायम सरकारनं अयोध्येत कारसेवकांना येण्यापासून रोखण्यासाठी जागोजाग नाकाबंदी लावून अटका सुरू केल्या होत्या. रेल्वे स्टेशन बाहेर पोलीस व्हॅन उभी होती. तिथं सगळ्यांची नावं लिहून घेतली, पत्ते घेतले. मी सोडून बाकी सगळ्यांना व्हॅनमध्ये बसायला सांगितलं. त्यांना रीतसर अटक झाली होती. फैजाबादच्या कॅन्टोनमेंट एरियात, कॅन्ट के काहीतरी म्हणत होतं, तिकडे त्यांना नेण्यात आलं होतं एवढं मला कळलं. मला स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बसवून ठेवलं. रात्रीचे काहीतरी 11-11:30 वाजले. मग एक पोलीस काका आले, त्यांचं नावही मला आठवतंय, राम खिलावन यादव. त्यांनी मला दुसऱ्या गाडीत बसवून जवळच्या एका धर्मशाळेत नेलं. तिथं मला सांगण्यात आलं की बेटा सो जाओ, सुबह देखेंगे तुम्हाला क्या करणार. मी आतून प्रचंड घाबरलो होतो. मनात गणपतीचा, खंडोबाचा अखंड धावा. आलो होतो रामलल्लाच्या दर्शनाला, पण संकटात नाव येतं ते आपल्या कुलदैवताचं आणि आपल्या आराध्य दैवताचं. सतत धावा सुरू होता. म्हटलं काय होऊन बसलोय साला, ज्यांच्यासोबत आलो होतो त्यांच्यासोबत जेलमध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं की, तर ही वेगळी कोठडी कशाला मला. ते काळा पाषाण असतो तशी फरशी असलेली ती धर्मशाळा, प्रचंड थंडी, चळीकडून राईच्या तेलाचा वास येत होता. त्यात हा बाबा म्हणतोय सो जा बेटे. तर मी त्या रिलायन्स टेलरवाल्या पिशवीतून संध्या जनसत्ता बाहेर काढला, तो जमिनीवर अंतरला आणि त्यावर आडवा झालो. तो टॅब्लॉईड साईजचा पेपर होता, म्हणजे त्याचे 16 पानं ती अशी काढून. थोड्या वेळानं तो पोलीस काका आला, हातात द्रोण होतं, त्यात पुडी भाजी होती, म्हणजे ती पुरी भाजी आपली, बटाट्याची भाजी, ते पुडी भाजी म्हणतात ती. मला तो द्रोण दिला, म्हणाले खालो, थोडी देर मी निकल नाही. म्हटलं का निकल नाही, कुठे निकल नाही भाई. त्यावर जरा खेकसूनच तो म्हणाला काय हे मैया खुदाने को आहे हो, इधर मरना आहे क्या. तर मला काही कळेन हा बाबा शिव्या का द्यायला लागला अचानक. मी गप गुमान ती पुडी भाजी खाल्ली, त्यावर प्यायला पाणीही नाही. तसंच मला त्यानं गाडीत बसवलं आणि पुन्हा रेल्वे स्टेशनवर आणलं. माझं बकोट धरून आत आणलं. पलाटावर एक गाडी उभी होती, त्यातल्या एका डब्यातून
जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा येत होत्या. डब्बा बाहेरून बंद, बाहेर पोलीस, आत पोलीस. मला त्या राम खिलावन चाच्यानं तिथल्या पोलिसाच्या ताब्यात दिलं. मग तो वॉरंट आणायला जातो असं सांगून परत फिरलो. मी आणखीनच घाबरलो, म्हटलं काय चाललं आहे, हा आता कसलं परत वॉरंट आणायला गेला आहे आणि कुठे गेला आहे. तर ते वॉरंट होतं रेल्वेचं वॉरंट, आरोपींना रेल्वेतून पोलिसांसोबत प्रवास करताना तिकिटासारखं वापरलं जातं ते वॉरंट. त्या वॉरंटची एक कॉपी पोलिसाला आणि एक मला देत माझी रवानगी त्या डब्यात केली गेली. भीतीपोटी तो मी कागद उचकडून पाहिलाही नाही की त्यावर काय लिहिलं आहे. पुढच्या 15 मिनिटात बऱ्यापैकी भरलेल्या डब्यात पोलीस बंदोबस्तात आमचा उलटा प्रवास सुरू झाला. येताना मी इतर 16 जणांसोबत आलो होतो, पण जाताना मी एकटाच निघालो होतो. हळूहळू पहाट झाली, मग तांबडं फुटलं, उजेड पसरला, तसे आजूबाजूच्या लोकांचे चेहरे नीट दिसू लागले. या सगळ्यांना अयोध्येत पकडून परत पाठवलं जात होतं. त्यातले बरेचसे लोक हे गुजरातून आलेले होते. एक एक करत पोलीसही यूपीच्या बॉर्डरवर झासी नाव, मला वाटतं झासी स्टेशन होतं ते, झासी नावाच्या स्टेशनवर उतरलं आणि आम्हाला हाग्या दम भरत निघून गेले. वापस रिटर्न जाणे का नाही, इधर उतरणे का नाही, हे नाही. गाडीनं यूपीचं स्टेशन सोडलं आणि पुढच्या स्टेशनवर डब्यातले अनेक लोक पटापटा उड्या मारत खाली उतरले. परत घोषणा द्यायला लागले, जय श्रीराम. कुठे चालले तर परत अयोध्येला चालले, इकडून तिकडून वाट फुटेल तिकडे. ते सगळे गटागटात वावरत होते, एकमेकांना धीर देत होते, कसंही करून अयोध्येला जायचंच जायचं हे ठरवूनच आले होते तिकडे. पण मी एकटा होतो, काही सुचत नव्हतं यांच्याबरोबर जायचं का, पुढं जायचं की मागं जायचं. आता मागं गेलो तर एकटा कुठे जाणार, खिशात 250 रुपये होते फक्त, त्यात किती दिवस इथं तग धरणार, काय करायचं माहीत नाही. आणि मूळ म्हणजे करायचं काय, करणार काय मी तिथे जाऊन, मला तर काहीच माहीत नव्हतं. मी कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या भरोश्यावर गेलो होतो तिथे. या विचारात असताना मी खिशातलं ते वॉरंट बाहेर काढून वाचलं तर त्यावर फैजाबाद से भुसावल असं लिहिलेलं होतं. आयला म्हटलं, डोक्यात विचारायला लागले, झालं परत तर पाठवलेत, मग हे भुसावळ कशाला, सरळ मुंबईला का. मी सांगितलं होतं मग आम्ही मुंबईवरून आलो, मग मुंबईला का नाही पाठवलं. मी गाडीत एकेकाकडे निरखून बघायला लागलो, कोणी ओळखीचा चेहरा आहे का, काही कम्युनिकेशन होतं आहे का. म्हटलं बघूया चाचपडून. लक्षात आलं हे सगळे गुजराती भाषिक आहे. मला गुजराती बऱ्यापैकी यायचं कारण माझा साईनबोर्ड पेंटिंगचा व्यवसाय, तेव्हा कांदिवली बोरीत अनेक दुकानांचे बोर्ड हे गुजरातीत असायचे, घरांच्या दरवाजे नेमप्लेट गुजरातीत असायचे, तेही मी रंगवले होते. त्यासाठी मला गुजराती अंकलिपीची मदत घ्यावी लागायची ते एक एक शब्द ओळखण्यासाठी. पण त्यामुळे मला आजही गुजराती लिहिता वाचता येतं आणि बोलतोय थोडाफार. डब्यातल्या इतरांशी मी कनेक्ट झालो, त्यातल्या सगळ्यात मी लहान होतो, त्यामुळे सगळ्यांना माझा अभिमान वाटत होता, कौतुक वाटत होतं की हा अयोध्येतून याला डिपोर्ट केला आहे. त्या सगळ्यांची स्टोरी मी ऐकली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली होती की या लोकांना पोलिसांनी प्रचंड झोडपलेलं आहे. प्रत्येकाला 3-3, 4-4 दिवस पोलीस कोठडी झालेली आहे. कुणाच्या नडग्या फुटल्या तर कुणाचे कुले सुजले, पाठीवर तर काळे निळे उरणच उरण होते. त्यांच्या तुलनेत मला काय मिळालं होतं तर पुडी भाजी. ना कुणी हात उचलला, ना साधं बोट लावलं, फक्त एक आईवरून शिवी खावी खाल्ली होती तिने त्या राम खिलावन चाच्याची. बघता बघता भुसावळ आलं, तिथं आम्ही सगळेच उतरवले गेलो. मग याच मंडळींनी मला सोबत घेतलं, स्टेशन बाहेर आलो आम्ही, एका हॉटेलात नाश्ता दिला आणि मुंबईचं तिकीटही काढून दिलं. तर मी पैसे देत होतो, म्हटलं माझ्याकडे 250 रुपये, त्याने म्हणलं घेत राह दे तुझ्याकडे प्रवासात कामाला येते, घेतले नाही त्याने. तासाभरानं भुसावळ मुंबई जनता एक्सप्रेसमध्ये मला बसवून ते त्यांच्या ट्रेनसाठी निघून गेले गुजरातला. मी मजल दरमजल करत मुंबईला पोचलो. जवळपास 3 दिवस मी घरातून गायब होतो, पण आमच्या घरी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की मी नेमकं कुठपर्यंत जाऊन आलो. आंघोळ पांघोळ नाही, तोंड धुणं किंवा ब्रश करणं नाही, अंगावरचे मळलेले कपडे बघून आता घरचे आपलं विचारणार हे काय अवस्था, कुठे गेला होता. माझं नशीब चांगलं होतं की घरी पोचलो तेव्हा घरात फक्त माझा धाकटा भाऊ प्रदीप होता. त्याने मला रंगात बरबटलेलं अनेकदा पाहिलेलं होतं, त्यामुळे त्या 11 वर्षाच्या पोराला फारसं काय कळलं नाही की मी कुठून आलो आहे, काय झालं आहे, हा काय असा माझा दादा असा का दिसतो. मी लागलीच मोहरीत शिरलो, तेव्हा बाथरूम वगैरे नाही, घरात मोहरी होती, कपडे काढले, ते भिजत टाकले आणि तसाच आंघोळ करून मोकळा झालो. तो दिवस विमनस्क अवस्थेत काढला मी, अक्षरशः काही सुचत नव्हतं कुठून आलो आहे, काय झालं आहे, 3 दिवस मी कसं काय सहन केलं आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो, पेपर टाकायला कांदिवली स्टेशनच्या आमच्या डेपोवर गेलो, त्याची ही लाईन होती तो डहाणूकरवाडीमधला आमचा सुशील पंडित. मला जरा बघून रागानच बोलला, काय रे कुठे गायब होतास 2-3 दिवस, सांगून जात जा बाबा, लय वांदे होतात लाईनचे. म्हटलं कुणाचं काय आणि कुणाचं काय, मी काहीही बोललो नाही, पेपरच्या गठ्ठ्यांना हात घातला
सवयीप्रमाणे ते खिशातली एक लिस्ट काढली, आपली पेपरची लाईनची लिस्ट असते आमची, पेपरची लाईन काढू लागली. पहिलाच पेपर हातात लागला महाराष्ट्र टाइम्स, त्यावरची हेडिंग बघितली आणि हादरलो. अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार, कारसेवकांचा मृत्यू, शरयूत प्रेत तरंगली, एक ना अनेक काय काय शीर्षकं होती सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये तीच बातमी. तिथून उठलो आणि बाजूला जाऊन बसलो, डोक्याला हात लावलं. तर आमच्या सुशील दादाला वाटलं की हा आजारी आहे बहुतेक. त्यानेच माझी लाईन काढली, गठ्ठा तयार केला, माझ्या सायकलवर लावला, कॅरियरवर. मला विचारलं टाकशील लाईन की सांगू दुसऱ्याला कोणाला तरी, बरा आहेस ना तू. त्याच्याकडे बघितलं न बघितलं उठलो ताडकन आणि सायकलला टांग मारत साईनगरकडे गेलो. पेपर लाईन त्याच याच्यात टाकली त्या सनकीमध्ये, मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. मी माझ्या मागे सोडून आलं त्या 16 कारसेवकांचं काय झालं असेल एकाच विचारानं माझा सगळा दिवस व्यापून टाकला होता. काय झालं असेल काही कळायला मार्ग नव्हता. तेव्हा काही कम्युनिकेशनची साधनंच नव्हती, संवादाची साधनंच नव्हती आजच्या सारखे. पुढे काही दिवसांनी इराणीवाडीतल्या त्या ग्रुपमधला एक जण मला भेटला आणि मला बघून तो जबरदस्त आनंदी झाला. अरे भाई क्या, त्याच्याकडून त्याला बाजूला घेऊन काय झालं बाबा, पुढचा किस्सा ऐकला. जसा मी आधी त्यांच्यापासून वेगळा काढला गेलो तसं पुढे एकेकाला वेगळं करण्यात आलं होतं, म्हणजे दोघांना उतरव, एकांना उतरव, सगळे विखुरले गेले होते. त्यातले कित्येक जण अद्याप परत आलेले नव्हते. काहींच्या मृतदेहांची ओळख पटली म्हणून कळलं की ते अयोध्येत गेले, त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते हुतात्मा झालं. पण 3 ते 4 जण अद्याप बेपत्ताच होते, म्हणजे ते आलेही नाहीत आणि ते मेलेत की जिवंत आहेत हेही पत्ता नाही. तर कारसेवेच्या वेळापायी जीव गमावून बसलेले किंवा कुठलीही कल्पना नसल्यानं हे धाडस करून बसलेले अनेक राम भक्त देवाच्या कृपेनं वाचलेही होते. त्या गोळीबारात गोळी लागूनही एक जण बचावला होता जो आजही जिवंत आहे त्या ग्रुपमधला. काही जण निसटले पळाले, प्रतिकात्मक कारसेवा पूर्ण करून आले. त्यातल्याही बहुतांश जणांना आज त्यांच्या आयुष्यातल्या या कृतार्थतेच्या क्षणी कुठलाही बहुमान मिळालेला नाही. कारण 30 ऑक्टोबर 1990 ज्यांना गोळ्या लागल्या आणि मरण आलं ते 6 डिसेंबरला जे घुमटावर चढले, ज्यांनी घणाघात केला बाबरीच्या त्या घुमटावर, ते आणि त्याच दिवशी अयोध्येत निव्वळ हजर होते हे सिद्ध करू शकतात. कारण त्यांचे फोटो आहेत, त्यांचंच नाव घेतलं जातं आज. बाकीचे खरोखरच अनाम राहिलेत. आज त्या सगळ्या अनाम कारसेवकांना मी एक अयशस्वी कारसेवक प्रभाकर सूर्यवंशी विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आपले प्राण दिले म्हणून आज हे दिमागदार भव्य असं राम मंदिर उभं राहिले. त्या मंदिरात रामलल्ला विराजमान होताना त्या सगळ्याच स्वर्गस्थ हुतात्म्यांना कृतार्थ वाटत असेल, एवढं मात्र नक्की. मित्र हो, आजच्या आनंदाच्या दिवशी, आजच्या या आनंदाच्या दिवशी तुम्ही एक राम भक्त, एक हिंदू म्हणून त्या अनाम कारसेवकांना अभिवादन करायला हवं. कोणी देवो न देवो, कोणी करो न करो, त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांचा मान सन्मान आपण द्यायला हवं खरोखर. जय श्री राम.